अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्हा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यातील कोरोना संशयित रुग्ण शोध पंधरवडा सुरू करण्यात आला। या मोहिमेची सुरुवात जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथून करण्यात आलेली असून 15 दिवसात संपूर्ण तालुक्यातील संशयित रुग्ण शोध मोहिमेत तपासणी करण्यात येणार असल्याबाबतची माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली आहे। जो लोक आपण आलेलो जामनेर तालुक्यातील नाचणखेडा या ठिकाणी त्या मंदिरामध्ये जे COVID-19 तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे। तर आपल्यासोबत माननीय पंकज देघाडी आणि मला चौरे मॅडम पण आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ कशा पद्धतीने आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। नमस्कार, मी उपजिल्हाधिकारी दीपमाला चौरे, मी जळगावला प्रांताधिकारी आहे आणि आज आम्ही नाचणखेडा इथे आलेलो आहोत। आमचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने असा आहे की आज इथे एक मास कॅम्प आम्ही घेतो, कारण जी नाचणखेड्याची संख्या आहे कोरोनाबाधितांची ती वाढत चाललेली आहे। नक्कीच प्रशासनासाठी फारच भीतीदायक चित्र आहे आणि छोट्या गावातून अशी संख्या वाढणं म्हणजे आम्हाला पेशंट कव्हर करणं हा आमच्या पुढचा पहिला मोठं असल्याने आज आम्ही इथे एक मोठा कॅम्प लावलेला आहे। ह्या कॅम्पमध्ये आमचे DMO, आमच्या डॉक्टरांच्या टीम आणि आमचे तहसीलदार यांचं सगळ्यांचं सहकार्य, तसंच ग्राम पंचायतीचं आमचं सरपंच यांची सगळ्यांची टीम आणि सगळ्या इथल्या सगळ्या समाजाच्या लोकांचं सहकार्य आणि त्यांच्या सहकार्यासोबत आजचा आम्ही हा कॅम्प इथे आयोजित केलेला आहे। ह्या कॅम्पचा उद्देश इतकाच आहे की जे काही पेशंट उशिरा दवाखान्यात जातात तर ते लवकरात लवकर आपल्याला सापडावेत आणि मोठ्या प्रमाणात मास स्क्रीनिंग होऊन त्यातून जे सस्पेक्ट आढळतील त्यांचे त्वरित स्वॅब घेऊन आपण ते लवकर चाचणीसाठी पाठवावे, जेणेकरून त्यांचा रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला तर आपल्याला त्यांच्यावरती लवकर ट्रीटमेंट सुरू करता येईल आणि जे काही आपला मृत्यूदर आहे तो आपल्याला वेळीच रोखता येईल। त्यासाठी आमचा हा छोटा प्रयत्न आहे, तो प्रयत्न घेऊनच आम्ही इथे आलेलो आहोत। गावकऱ्यांचे, इथे असलेल्या माझ्या आशा वर्कर, माझे डॉक्टर, आमची सगळी टीम, ह्याचे मी आभार मानते आणि आपल्यासोबत जामनेर तालुक्याचे तहसीलदार हे सुद्धा आहे, त्यांच्याकडून आपण माहिती घेऊन 10 दिवसापूर्वी अशीच एक मीटिंग नाचणखेड्याला आयोजित होती। एकंदरीत 3-4 मुख्य भक्ता प्रशासनामार्फत जिल्हाधिकारी आणि माझी प्रांत मॅडम त्या मार्गदर्शनानुसार आपण इथे मीटिंग घेतली होती। मीटिंगमध्ये 4-5 मिनटं आलं होतं, त्याच्यापैकी एक विश्वास होता की USA जाऊन चेक करणं किंवा FDA जाऊन चेक करण्यापेक्षा त्याच ठिकाणी एखादा कॅम्प आयोजित केला, त्याच ठिकाणी आमचे स्टॅफ घेतले, तर आमच्या त्यांच्या जी भीती आहे कमी आल्यानंतर जे काही पेशंट पॉझिटिव्ह येते त्यांना आपण कोविड केअर सेंटर जामपूर काढू, ते निगेटिव्ह असतील त्यांना आपण फ्री करू। तर या पद्धतीने इथं सर्व कॅम्प सुरू झालेलं आहे। सर्व समाजातील सर्व नागरिकांना आपण या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की जर तुमच्याकडे मला तिथे मागू नये त्या कामासाठी आमच्या सर्व डॉक्टर टीम, सरपंच, सर्व राजकीय पदाधिकारी यांचं सध्या आम्हाला या ठिकाणी सहकार्य मिळालं याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। नाचणखेडा गावाचे सरपंच हे सुद्धा आहेत, त्यांच्याकडं मी शासन आपल्या दारी आणि डॉक्टर आपल्या दारी म्हणजे कोरोनामुक्त अभियान राबवत असताना आमच्या तालुक्याचे माजी मंत्री गिरीबाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्याच्या उपविभागीय अधिकारी दीपमाला चौरे मॅडम, तहसीलदार साहेब शिवाड साहेब,
PMO साहेब सरोवर होते डॉक्टर संदीप पाटील पूर्व स्टॉप यांनी आज आमच्या गावामध्ये करोनामुक्त झालं पाहिजे गाव हॉटस्पॉट ठरत असताना करोनाबाधित संख्या वाढत असताना तिकडं कुठेतरी कंट्रोल झाली पाहिजे कमी झाली पाहिजे म्हणून सर्व डॉक्टर लोकांची टीम आज आमच्या गावामध्ये आली आणि प्रत्यक्ष गावावर टीम आणून गावामध्ये जी लोक येत नाही त्यांना प्रबोधन करण्यासाठी स्वतः मॅडम म्हणजे चौरे मॅडम प्रांतोधिकारी तहसीलदार साहेब सर्व मेडिकल टीम आमच्यासोबत आली आणि प्रत्येक घरोघर जाऊन त्यांना समजून विनंती केली की आपण ह्या करोनामुक्त गाव करूया आणि करोना हटवूया यासाठी सर्वांना मार्गदर्शन केलं मी या सर्व मेडिकल टीमचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्यासोबत तालुका अधिकारी आपल्या प्रांताधिकारी मॅडम दीपमाला चौरे यांच्या विशेष सहभागाने आपले जिल्हाधिकारी साहेब अभिजित राऊत यांनी जे कुटुंब शोध मोहीम पंधरवाडा याची जी घोषणा केली त्या अंतर्गत नाचणखेडा या गावामध्ये अधिकाधिक रुग्ण आढळून आल्याने त्याचप्रमाणे मृत्यूचं प्रमाण अधिक असल्याने एक विशेष अशा अभियानामार्फत तुम्हाला चौरे मॅडम यांनी एक मोहीम राबवली की जेणेकरून याच गावात इथे विशेष कॅम्प लावून सर्व डॉक्टरांची टीम सर्व सहकारी कर्मचाऱ्यांची टीम इथे बोलवून जे रुग्ण किंवा जे संपर्कात आलेले लोक असतील किंवा जे पोस्टमॉर्बिड असेल ज्यांना डायबिटीज आहे हे आहे तर इतर काही आजार आहे अशा लोकांची स्वॅब तपासणीची सोयसुद्धा ग्रामीण रुग्णालय पदवीचे डॉक्टर चांदा यांच्या मदतीने करण्यात आली जेणेकरून या गावात जेही कोरोनाबाधित व्यक्ती आहेत त्याचं तात्काळ त्याचं आपल्याला त्याचं माहिती पडेल म्हणजे त्याचं ट्रेस त्यानंतर त्याचं टेस्ट आणि त्यानंतर ट्रीटमेंट हा जो आपला फॉर्म्युला आहे TT तो आज विशेष मोहिमेद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र उच्च वैद्यकीय अधिकारी संदीप पाटील यांनी खरोखर ह्या शिबिराचं खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलं या नाटणखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच राजू पाटील त्याचप्रमाणे ग्रामसेवक इतर सर्व टीम गावातील व्यक्ती विविध समाजातील प्रतिष्ठित मंडळी यांचं खरोखर या कॅम्पला खूप महत्त्व खूप सहकार्याला लागलं तरी आजचा हा जो कॅम्प आहे याचा उद्देश सफल झाला असं मी मानतो खरोखर प्रांताधिकारी मॅडम दीपमाला चौरे यांचा धन्यवाद देतो की त्यांनी हा विशेष कॅम्प आज सुरू झाला उपजिल्हाधिकारी दीपमाला चौरे मॅडम तसेच तालुक्याचे तहसीलदार अरुण सोहळे सर व वैद्यकीय तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश सोरोने यांच्याकडून आपण माहिती जाणून घेतलेली की कशा पद्धतीने शासन आपल्या घरी हा उपक्रम राबवून नाचणखेडा हे गाव कोरोनामुक्त करण्याचा जो निर्णय यांनी घेतलेला आहे त्यामुळे प्रेमोत्सव मी शिवसुप्रिया जेबीएन महाराष्ट्रवरून नाचणखेडा पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज नमस्कार.